17 एप्रिल 2024 वार बुधवार या दिवशी रामनवमी आहे। चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मदिवस असतो। प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार समजला जातो। या दिवसाला रामनवमी असेही म्हणतात। यासोबतच या दिवशी दुर्गादेवीचे नव्य रूप सिद्धिदात्रीच्या पूजनाने नवरात्रीचीही समाप्ती होते। याचा अर्थ असा होतो की या दिवशी सर्व भक्तांना आदिशक्ती माता दुर्गा आणि आदिपुरुष श्रीराम या दोघांचाही आशीर्वाद मिळू शकतो। हिंदू पंचांगानुसार 2024 शुक्ल पक्षाची नवमी तिथी 16 एप्रिल रोजी 1:16 सुरू होईल आणि 17 एप्रिल रोजी रामनवमी हा सण साजरा केला जाईल। राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे, म्हणजेच आपल्या अंतःकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटवतो तो राम आहे। आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते। आत्म्याचा प्रकाश म्हणजे रामनाम आहे असे म्हटले जाते। रामायण हे महाकाव्य वाल्मिकींनी लिहिले। प्रभू रामांचा जन्म अयोध्येत झाला आहे, राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी। रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर श्रीरामाचे ध्यान स्मरण करावे आणि पूजा करावी। यावेळी प्रभू रामांचे ध्यान केल्याने आणि रामचरित मानसाचे पठन केल्याने मानसिक शांती मिळू शकते। पूजा करणे शक्य नसले तरी या दिवशी किमान 108 वेळा रामनामाचा जप करावा व त्यामुळे निश्चितच चांगले फळ मिळू शकते। या दिवशी जिथे राम मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन भजन केले जाते, गुलाल उधळला जातो। प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी, श्रीराम पूजनांचा संकल्प करावा, श्रीरामाचे आवाहन करून अभिषेक करावा। अभिषेकानंतर हळद कुंकू अक्षदा चंदन फुले अर्पण करावे। यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा, आरती करावी, मनापासून नमस्कार करून श्रीरामाचे शुभ आशीर्वाद घ्यावेत। भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्त्रोत यांचे पठण करावे। असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहते। या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे, तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा। प्रभू श्रीरामांचे चारित्र्य आपल्या लोकांप्रती असलेली निष्ठा, वचने पाळण्याची जिद्द आणि मर्यादा पुरुषोत्तम असल्याचा मान मिळाला होता, म्हणूनच प्रभू रामांना आदिपुरुष असेही म्हणतात। रामनवमीचा सण आपल्याला हाच संदेश देतो की आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊ आणि सन्मानपूर्वक जीवन जगूया। यासोबतच असे मानले जाते की प्रभू रामजींची पूजा केल्याने आपल्याला बुद्धी आणि विवेक प्राप्त होते आणि त्याचवेळी भक्तांना प्रभू रामजींचे परमभक्त हनुमानजीचेही आशीर्वाद देखील मिळतात। श्रद्धेचे प्रतीक म्हणून प्रभू रामाचे स्मरण करण्याबरोबरच त्यांचे गुणही आपण स्वतःमध्ये बिंबवले पाहिजेत। हाच संदेश आपल्याला या रामनवमीतून मिळतो। आणि आपल्याला माहीतच आहे की 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येत प्रभू रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली। यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी अयोध्येत खूप उत्साहाने ही रामनवमी साजरी केली जाईल। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण डिजिटल गृहिणी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।